सगळ्या आमच्या पत्रकार भावांच्या हांव गावाचे स्वागत करता आणि आजच्या या पत्रकार परिषदेक उपस्थित आसात आमच्या रेजिस्टर सेक्रेटरी नम्रता उमन तशेंच म्हज्या ओएसडी संतोष लोलयेकर. आज विशेष करून दोन विषयां खातीर प्रेस कॉन्फरन्स आम्ही आपयल्ले आसा. येता त्या 15 तारखेर आमच्या लोकसभेचे सभापती स्पीकर अध्यक्ष ओम बिर्लाजी गोंयांत येता आणि त्या निमित्तान दोन कार्यक्रम जे आसा न्ही आम्ही प्लॅन केल्ले आसा. त्या दोनी कार्यक्रमाची विस्तृत माहिती तुमकां दिवपा खातीर आम्ही विशेष करून सगळ्यांना फोन आसा. ओम बिर्लाजी फाल्यां म्हणजे 14 तारखेर रातचे गोंयांत पावता आणि गव्हर्नर रेजिडेन्सीचे ते रावतले. त्या उपरांत जो एक कार्यक्रम जो आपण प्लॅन केला तो आमच्या असेंब्लीत प्लॅन केला आसा आणि ह्या कार्यक्रमाक ते विशेष करून आमच्या सगळे विधानसभेचे आमदार हांकां एड्रेस करतले. त्याचबरोबर माजी आमदार आसा, माजी खासदार आसा, तांकांय ह्या कार्यक्रमाक फोन आसा. विशेष करून प्रोमिनंट आमचे अधिकारी आणि बाकीचे लोक आसात तांकांय ह्या कार्यक्रमाक फोन आसा. ह्या कार्यक्रमाचे जो मुख्य हे आसा की लोकसभेचे सभापती आमकां विशेष करून एका विषयाचेर आमकां एड्रेस करतले की हे आमचो जे टार्गेट आसा ध्येय आसा विकसीत भारत 2047 म्हणजे भारत देश स्वतंत्र जाले उपरांत 100 वर्सांच्या पर्यंत आमचो भारत देश खंय व्हरपाचो आनी कशा तरेन फुडें वचपाक जाय आणि तातूंत आमचे आमदार आसा इलेक्टेड रेप्रेझेंटेटिव्ह आसा तांची भूमिका किती आसा अशा तो एक अत्यंत महत्वाचा विषय आसा. ते आमच्या सगळे जे विधानसभेचे आमदार किंवा सबंद प्रेस माध्यमांतल्यान सबंद गोंयभरच्या जनतेक ते ॲड्रेस करतात. त्या उपरांत एक आमचे कार्यक्रम सोंपतकच फोटो सेशन जातले आणि बरोबर 12:30 ते 1 पर्यंत जेवणाचे कार्यक्रम म्हणजे हांगा करून ते दुसऱ्या कार्यक्रमाची प्रस्थान जाता. दुसरो कार्यक्रम जो आसा तो काणकोण जातो. काणकोण गव्हर्नमेंट हायर सेकंडरी ते जस्ट आमचे पोलीस स्टेशनचे ऑपोजीट जे आसात ते कार्यक्रम जातो. तो कार्यक्रम 4 वरांचेर संपन्न जातो. तो कार्यक्रम जो आसा आम्ही काणकोण म्हणतना श्रमधाम जी कन्सेप्ट आम्ही सुरू केला त्या श्रमधाम कन्सेप्टच्या अंतर्गत जे आम्ही काणकोणच्या कार्यकर्त्यांनी काणकोणच्या जयंती बाकीच्या लोकांनी आमच्या सगळ्याच्या प्रयत्नांतल्यान 20 घरां कंप्लीट झाली आसात. ह्या 20 घरांची चावी दिवपाचो कार्यक्रम जो आसा तो लोकसभेचे स्पीकर ओम बिर्लाचे आमच्या हस्ते जातो. आणि ह्या कार्यक्रमाक व्यतिरिक्त आमचे गोंय राज्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत कसे आसतले, आमचे पक्षाचे अध्यक्ष सदानशेठ तानोडे हे उपस्थित आसतले, आमचे अनेक मंत्री उपस्थित आसतले, आमदार उपस्थित आसतले आनी अनेक प्रोमिनंट लोकांक ह्या कन्सर्वा संदर्भात समजून घेवपा खातीर आम्ही आमंत्रण केले आसा. आणि अशा ह्या कार्यक्रमाची विस्तृत माहिती की सबंद लोकांक कळपा खातीर ते श्रमदान हो कन्सेप्ट किती आसा आणि तो कळपा खातीर जे सरपंच आसा, पंच आसा, इलेक्टेड रेप्रेझेंटेटिव्ह आसा हांकांय आम्ही ह्या कार्यक्रमात विशेष करून आपली आसा. आणि ह्या कार्यक्रमाचे 20 जे आमचे भाव आणि भयणी आसा त्यो जे डिजेबल आसा, जे आमचे भयणी विधवा आसात, ज्या जेंकां तकलेचेर छप्परच नाशिल्ले अशा तरेच्या जे आमच्या गावांत भयणीक आसा न्ही ती प्रत्यक्ष जी आम्ही घरां बांदली त्या ती घराची चावी तांच्या हस्ते आम्ही दिली आणि हो कार्यक्रम जो आसा बरोबर 6:30 पर्यंत चलतलो. म्हणजे 4:30 ते 6:30 पर्यंत चलतलो. आणि तातूंत आणि एक विशेष म्हणटा थंय की
ज्या श्रमदान कन्सेप्टा जी 20 घर बांदली पूर्ण कन्सेप्ट जो आसा कसो आयलो ताजे कशा तरेन तो डेवलप जालो हाची विस्तृत म्हायती एक श्रमदान नांवाचे पुस्तक जे आसा हांवें त्यावाचे प्रकाशीत करतले आनी त्या ज्या 20 फॅमिली आसा त्या 20 फॅमिलीचे संदर्भात डिटेल म्हायती आनी कशा तरेन थंय अनेक लोकांनी ते घर बांदपा खातीर सहकार केले हाचे संदर्भात म्हायती ह्या श्रमदान कन्सेप्टाच्या बुकामध्ये आसतली आनी अशा तरेचो कार्यक्रम दोन कार्यक्रम जे आसा ते आमी आयोजन केल्ले आसा आनी त्या त्यामुळे ह्या प्रेसाच्या माध्यमातल्यान हांव सबंद गोंयच्या जनतेक गोंयच्या कार्यकर्त्यांक दोनी चिंतक आसा जेणे आमकां मदत केल्या जेणे आमकां अनेक जणांचेर आमच्या पाठीचेर थाप मारले आसा आनी अजूनय आमकां कन्सेप्ट फुडें व्हरपाक जाय म्हणजे केवळ काणकोणच न्ही काणकोण भायर सुद्दां जे आसा अनेक जणांची इच्छा आसा की हो अत्यंत सुंदर आनी बरो कन्सेप्ट आसा की अन्य भागांनी सुद्दां व्हरपाक जाय आनी म्हजी तयारी आसा आनी म्हज्या अनेक कार्यकर्त्यांची तयारी आसा आमी तयार करूंक आसा ते म्हाकाय दिसता की जर गोंयच्या अनेक भावांनी म्हणजे श्रमाच्या निमित्तांतल्यान किंवा किंवा आर्थीक मदतींतल्यान जर लोक मदत करीत आसत जर जायत जाल्यार जर कार्यक्षेत्री आसा केवळ काणकोणच न्ही काणकोण भायर सुद्दां करपाची म्हजी तयारी आसा त्यामुळे हांव सगळे सबंद म्हणजे जे विविध क्षेत्रांमध्ये व्यापारी आसात जे मोठे उद्योजक आसात ते ताळ्यात फुडें सहकार्य घेतले आसा फुडें येवन म्हाका सांगिल्लें आसा की पावसाचो कालखंड आसले म्हणून सादारणचे 2-3 महिने ही स्कीम आमची बंद आसतली त्या कामकाज चलचें ना आनी बरोबर 14 उपरांत जे आसा न्ही आमी आमचे फुडली फेजीस आमी घेतली त्यामुळे विशेष करून सगळ्या ह्या कार्यक्रमाक आमंत्रण दिता आनी जे जे कार्यकर्ते आमकां म्हणजे अहोरात्र म्हणजे सादारणचे 2.5 महिन्या मदीं अथक कष्ट घेऊन आमच्या असंख्य कार्यकर्त्यांनी जी घर बांदली तांच्या फाटीचेर एक थाप मारपा खातीर तांकां शाबासकी दिवपा खातीर तांकां एक ताकद दिवपा खातीर आनी तुमी सगळ्यांनी येवचे अशें कळकळचे निमंत्रण ह्या प्रसंगान सगळे सांगता तुमी जबाबदार जबाब सर आतापर्यंत तुम्हाला उल्लेख करावासं वाटणारे एखादी मदत जी ज्यांनी केली आहे त्याचा उल्लेख मदतीचा ओघ आतापर्यंत तुम्हाला चालूच आहे पण त्या मदतीमध्ये एखाद्याची नावाची उल्लेख करावा उल्लेख म्हणजे खूप लोक पुढे आले म्हणजे विशेष करून एक दिवस आपले PWD मंत्री निलेश काब्रा झाले त्यांना हे सगळं कन्सेप्ट सुरू होता आणि त्यांनी आपण स्वतःहून आपण एक घराची मदत आपण करू अशी त्यांनी घोषणा करून त्यांनी मदत केली दुसरं म्हणजे सुनील दवडीकर आपले वीज मंत्री एक दिवस ते आले त्याने हा सगळा प्रकार बघितला ते म्हणू लागले आपली स्वतःची एक आपण घर बांधू त्याच्यापेक्षा विशेष म्हणजे परवाच एका कार्यक्रमाच्या निमित्तात म्हणजे सांगलीहून माझे एक मित्राला म्हणजे आमच्या शाळेच्या शिक्षकांना ट्रेनिंग घ्यायचं बोलवलं होतं आणि त्याविषयी एक त्यांच्याबरोबर एक 80 वर्षाचा ग्रस्त अनिल कुलकर्णी म्हणून आला आणि त्याने ती आपली शाळा बघितली त्याने हा आपला श्रमधामचा कन्सेप्ट बघितला आणि ते अक्षरशः ते भारावून गेले आणि त्याने घरी गेल्यानंतर मला लगेच फोन केला की एका घरासाठी किती खर्च येऊ शकतो आणि त्यामुळे त्याने सांगितलं एका घरासाठी असा नॉर्मल आपला खर्च असा असतो मी परवा मी पंढरपूरला जात असताना त्यांनी मला घरी बोलवून घेतला त्याच्या आपले त्या ट्रस्टचे जे मेंबर आहेत त्या मेंबरच्या जे मला एका घराचा अमाऊंट आणि चक्क तिथं त्यांनी चेक देण्यात आला अशा प्रकारचे चांगल्या खूप लोक पुढे येतात आपल्या काणकोण भागातले जे जे शेक ओनर आहेत प्रत्येक उद्योजक म्हणजे असा म्हणजे त्याला तुम्ही जे म्हणतात ना अनलिमिटेड लोक सपोर्ट करतात म्हणजे आज दररोज लोक येत असतात म्हणजे कोण एखादा म्हणजे आपल्या 1 दिवसाचा पगार पासून की असे जे उद्योग क्षेत्रात काम करणारे त्यांनी 1-2 लाख 50 हजार रुपये देणारे असंख्य लोक येत असतात आणि त्याच्यामुळे आज समजा आपला पहिला पैसा म्हणजे कुठल्याच पैशा कोणाकडे मागत नसणार सुद्धा म्हणजे लोकांना आलेल्या पैशाच्या ओघातूनच असणे 20 घरा भेट भेटले ना पहिला एकच वाढवर केलं पहिलं वाटते फाटले दिन आपला प्रयोग आम्ही करपाचे कसे जाऊ शकता असं असं देऊ शकतो 20 घरांनी चालेल 20 लोक
स्पीकर एक दोन जणांचे होते पण त्या वेळ त्यांचे कमी असा म्हणजे ते परत रातचे परत होता मुंबई होता त्यामुळे आमचा 6:30 पर्यंत कार्यक्रम स्पीकर आमच्या होता म्हणतो 3-4 वाजता दोन 2:30 वर ते आमच्या असतात एक आमच्या स्कुलात विजिट करतो बलराम रेजिडेन्शियल स्कूल म्हणजे त्यांना पोहोचवायची इच्छा असा की ज्या त्याने खूप ऐकलं म्हणता आणि एक दोन घरात एका विजिट करतो तर तुम्ही आता हो कॉन्सेप्ट गोंयात म्हणजे संपूर्ण गोंयात व्हरपाक रेडी आसा म्हणजे काणकोणा भायर आसा म्हणजे खूप लोक येतात म्हाका दिसता आज ज्या तरेन लोकांचे चर्चा चालू आसा उद्योजक बाकी सगळे आसा की सांगपाक म्हाका आनंद जाता की हल्लीच एक आपलो मित्र म्हणजे गोवावर तो उद्योजक ताणें सांगलें की आमी गुजराती समाजाचे लोक आसात राजस्थानचे जे लोक आसा आमी हांगा उद्योग धंदे करतात सगळे की आमचे सगळे असोसिएशन म्हणून जे आसा आमी 20 घरांक तुका मदत करपाक सोदता अशें अशें ते म्हाका येवन विधानसभेक असेंब्लीक आमी सांगिल्ले आसा अशा तरेचो ट्रेंड जो आसा न्ही तो सुरवात जाल्लो आसा त्यामुळे केवळ ह्या काम करतले फक्त काणकोण पुरतीच की काणकोण भायर सुद्दां आतां ह्या गोश्टी कशा दोन गजाली आसा एक हातून काय वचना पयशे दिले म्हण तें काम जायना पयशांनीच काम जायना आज हांव म्हाका सांगपाक जाता समाज चिंतावळी आमी कोमू मिराशी हागेल त्या घरांत जाय न्ही हांवें त्या घरा खातीर फक्त हांवें सिमेंट दिला म्हणजे आमचे आमी जमीन पयशे आसा न्ही म्हणजे गवणकाम करपा पासून लेबर पासून रेती हाडपा धरून जे आसा आनी लाकडाचे चिरकाम धरून जे आसा न्ही नळे पर्यंत आसा न्ही नळे म्हळ्यार जे जे कोण डॉनेट करपी आसा आसा न्ही कोणाचे जर पयलींचे जे नळे आसा ते नळे दिवपाचे अशे त्या लोकांनी संपर्क साधून जे आसा न्ही त्या घरा फक्त आमी नंतर हाडटा मागीर टायल्स जे कोण मिस्त्री आनी बाकी सगळे आसा न्ही ते स्किल मनीस लागता न्ही ते तितल्याच पयशे कडेन वापरला अशेंय घडलें आसा अशें उत्तम एग्जाम्पल आसा म्हाका दिसता तुमकां एक आगोंद भागांचो एक घर आसा अवघ्या अवघ्या आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी त्या गांवच्या लोकांनी इतले नोकण आसलो अवघ्या 22 दिसां मेरेन ते घर घालता म्हणजे रेकॉर्ड ब्रेक जाता 22 दिसां मेरेन घर ताका नॉन स्टॉप त्या लोकांनी काम केलें आसा म्हळ्यार तुका सांगपाक म्हळ्यार कशें कार्यकर्त्यांक सॅल्यूट करपाक म्हळ्यार ताका आनी तोट ना म्हळ्यार खंयच्या शब्दान हांव सांगू तें म्हाका लक्षांत येना पूण ज्या तरेन हांवें कन्सेप्ट सांगलो आनी तो कार्यकर्त्यान उखन धरलो आसा न्ही ताका तोड ना त्यामुळे जर असे लोक जर आम्ही जर गोंयभर मेळपाक शकले त्या भागून आसा न्ही कोकणचे फुडें व्हरप आणि जी लोकांक मदत करपाची वृत्ती आसा न्ही जे जुनी पद्दतीन आसलेलो आसा ती परत एकदा पदसारी करपाक वेळ लागचो ना ती जावपाक जाय आसा आमी आतां पर्यंत आसा अनेक लोक आसा फक्त सरकाराचेर डिपेंड आसा सरकारान म्हाका दितलो म्हाका दितले मागत आसता पण जे सक्षम जे आसा जे गोंयचे म्हणजे गोंयांक आमी रावले गोंयांक व्हड जाले गोंयांक आमी रोजी रोटी कमयले गोंयांक शिकले गोंयांक उद्योग करता ह्या लोकांनी फुडें येवपाची गरज आसा म्हणजे परत एकदां म्हज्या गांवांत फाटल्यान वचून पळोवपाची गरज आसा हांव केन्ना केन्ना म्हणटा म्हजें गांव आसा न्ही हांव ल्हानपणांत वता आसा न्ही हांव चलत हांगा 9 किलोमिटर चलता हांव म्हजे तकलेंत आसा म्हजें गांव आसा न्ही एक दीस हांव शेअर करतलो ज्या शहराचेर म्हणजे ते रोजी रोटी कमयतले बाकी लोक येतले आनी ताजे हांव जरी म्हणलें आज ते सद्याक जर दिसपाक लागले आसा न्ही आज न्ही सबंद गोंयांक आसा न्ही अशें एज्युकेशन कन्सेप्टांतले एज्युकेशन इन्स्टिट्यूट आसा न्ही ते उबिदी उबी गेली अशें एक आदर्श गांवां सांगप म्हणजे ट्रान्सपोर्ट नासतना जो आसा न्ही लोक लाखांनी लोक आसा न्ही आज आदर्श गांवांत लोक असो येता हें जर असो ट्रेंड फुडलत न्ही फुडें 5-10 वर्सांक आसा तें परिवर्तन जावपाक वेळ येता ना आनी शक्य आसा हें कितें भावना आतां 20 घरां लोकांक मेळटली कितें दिसता म्हाका म्हणजे हांव जेन्ना हांव आतां प्रत्येक घर बांदता आसतना म्हाका दर 2 दिसां तरी म्हजे एक रावंड आसता पण ती फॅमिलीचे हांव त्या दिसाक पळयता आनी आज त्या फॅमिलीचो जो हास्य आनी तांगेले म्हणजे संकल्प म्हणजे कशें हांव कांय विडो बी आसता फॅमिली आसता न्ही जे आपल्याला घरकार ना म्हणजे आपले भुरगें आनी बाळगांचें कशें जातलें कितें जातलें आसा न्ही असो जे म्हणटा आसा न्ही ताका आज म्हणजे एक पयशे तरी खर्च नासता ताका एक सुंदर घर जें दिसता न्ही त्या फॅमिलीचेर जगपाची एक आशा निर्माण जाल्ली आसा न्ही ती पळोवन म्हाका समान आसा ती ताजे हास्य म्हणजे तो ताजे टवटवीतपणां जो आसा ताजे चेहऱ्यावर आसा न्ही एक ते हांव सुरवातीचें काम दाखयलो आसा न्ही जी अत्यंत डिजेबल फॅमिली आसा न्ही तो म्हणटा आपूण आपलो उरो रावतलो म्हणटा
म्हाका दिसता ह्या सगळ्या मुवमेंटाक आसा न्ही तो म्हाका दिसता निश्चितपणे फुडले फुडले स्वातंत्र्याचेर एक म्हयने दोन म्हयने आसा न्ही तो ह्या घराच्या म्हणजे ज्या तरेन ताका इच्छा निर्माण आसा तो उबो रावतो. तांकां एक जगपाची एक ताकद आमी ह्या सगळ्या विशयांतल्यान दिली आसा. अशे निराश हताशाचे लोक आसा न्ही. म्हणजे हांव सांगतां केन्ना तरी प्रेस म्हणजे आसा तुमी वचून थंय तांकां विचारचें ते म्हणून सांगलें. दादा आनंद बाबा हांव दीस पडटालें पयली दिसा त्या फॅमिलीचेर कितें आसता आनी आज त्या फॅमिलीचेर सुंदर घटेन आसा कितें दिसता तें लक्षांत घेता. आनी ताजो अनुभव हांव घेता आनंद हांव घेता. एखादो आमी जो कन्सेप्ट घेतलो आसा तो कन्सेप्ट कसो फुडलो आनी कसो आज सबंद गोवा म्हणजे लोक ताजी चर्चा करता त्यामुळे खूब म्हाका त्या कन्सेप्टाची खूब गरज आसा. पूण त्या अर्थात आमी कश्टांक खूब गरज घेवची पडली. असेंब्ली सेशन ओके असेंब्ली सेशन जे आसा न्ही नॉर्मली जुलै म्हयन्याच्या तिसऱ्या चवथ्या आठवड्याक सुरू जाता आनी हें सेशन तशें थोडेशें लेंथी आसता. केन्ना तरी 15 दीस आसता केन्ना तरी 20 दीस आसता एज पर गव्हर्मेंटाचो बिजनेस आसा त्या बिजनेसा प्रमाणे आसता. हें सेशन सुद्दां आत्तां म्हणजे डेट जरी अनाउंस जाली ना ते सादारणशे आमी तिसऱ्या आठवड्यान शेवटच्या आठवडी ते डिक्लेर जातले आनी सादारणशे 15 ते 20 दीस असो कॅलेंडर आसतलो. आनी ज्या म्हणजे अपेक्षीत आसा की जे विरोधक जे आसा तांणी म्हणणे आसा की आमकां वेळ मेळचो चर्चा करपाक पदे सोडचे. म्हाका निश्चितपणे म्हाका सांगपाक दिसता की ह्या सेशनांत आसा न्ही तसो थोडेशें लेंथी सेशन आसतले आनी तसो डिस्कशनांत एक वाव जे जे विशय विरोधक अपेक्षीत करता तांकां योग्य टायम मेळटलो अशें म्हाका दिसता. डेट्स डेट्स एक 2-3 दिसांनी म्हणजे डिक्लेर गेल्या वेळ सारखं सगळे वेळेचे कारण म्हणजे वेळ वेळ कमी पडलेला म्हणजे विरोधकांनी केलेला तो यावेळी ज्या वेळेला नाही मग मागच्या आम्ही आमच्या बिझनेस रिलेशनच्या कमिटीमध्ये आम्ही जर डिसाईड केलं ते डिसाईड डिसिजन आहेत ना ते आम्ही गव्हर्नमेंट साईडने एक्सेप्ट केलेलं नाही त्यांनी ते मागून घेतलेलं आहे. मग त्या याच्यानुसार 15 ते 20 दिवसपर्यंत